सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिथि पंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। लीला चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत, ज्या चरित्रामध्ये आपल्याला आज अशी माहिती मिळणार आहे, कदाचित तुमचंही अंतःकरण दुःखी होऊन जाईल। आजच्या या सत्रामध्ये एक व्यक्ती स्वामींनी जेवलेलं ताट आहे म्हणून ते ताट घरातही घ्यायला तयार होत नाही। एक असा व्यक्ती जो स्वामींची जात विचारतो, एक असा व्यक्ती जो पूर्ण जातीयवादतेमध्ये लिप्त आहे। स्वामी कोण आहेत मला माहिती नाही, त्यांचं ताट त्यांची वाटी घरात आणायची नाही, असा हा महा अभागी व्यक्ती कोण आहे आणि तो कसा विरोध करतो आणि काय काय होते ते तुम्हीच हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जाणून घ्या। दुसरं चरित्र आहे ज्या चरित्रामध्ये भट्टोबासांचं आणि त्या व्यक्तीचा वादविवाद होतो, आणि अदोगतचं जे चरित्र तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीने स्वामींची जात विचारली, ती व्यक्ती कोण आहे, तिचं आणि त्या व्यक्तीचा आणि त्या महादेशाचा कसा वादविवाद होतो, आणि एकंदरीत या चरित्रामध्ये आपल्याला असं एक लक्षात येईल की एवढे मोठे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जात काढली ज्या व्यक्तीने, त्या व्यक्तीसमोर स्वामी माघार घेतात, काही वाद करत बसत नाही। तर इथे स्वामी पण वादविवाद करण्याच्या भानगडीत पडत नाहीत, आपली आपली माघार घेतात। माघार घेतात म्हणजे समोर काय स्वामी बोलतच नाहीत तर माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही। पण आपल्याला हे याच्यामधून शिकायलाही भेटते की आपण नसते वाद कसे टाळता येतील आपल्याला। एवढा मोठा हा व्यक्ती जात काढतो परंतु स्वामी त्याच्यावर रागवत नाहीत, काहीच करत नाही। स्वामी म्हणतात जाऊ द्या, जीवच आहे, याला कधी अक्कल येणारच नाही। एवढे मोठे परमेश्वर सर्व राजवैभव सोडून जीवाचा उद्धार करण्यासाठी गावोगाव फिरले, खेडोपाडी फिरले, रानावनात फिरले, सालबर्डीच्या डोंगरात राहिले 12 वर्ष, एवढा त्रास सहन केला या जीवासाठी, आणि शेवटी हा जीव स्वामींची जात काढतो। म्हणजे बघा, आता तुम्हीच विचार करा, काय म्हणावं असं या जीवाला, काय बोलावं या जीवाविषयी, तुमचं मत काय आहे याविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, काय वाटते तुम्हाला या चरित्राविषयी। तर सविस्तर चरित्र आपण पाहणार आहोत, नेहमीच्याचप्रमाणे हे आजचं हे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, याच्यामधून बरंच काही तुम्हाला शिकण्यासारखं आहे। माझी एकच विनंती आहे तुम्हाला की व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, आणि खरंच मनाला वेदना देणारा हा व्हिडिओ होणार आहे, कारण काय आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे। तर स्वामींचं हे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, लगेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि त्यांनाही हे चरित्र माहिती होऊ द्या की असेही काही अभागी जीव होते जे स्वामींना एवढा त्रास दिला ज्या व्यक्तींनी की स्वामींची जात काढली। तर काय आहे नेमकं चरित्र सविस्तर आपण पाहणारच आहोत, तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिथीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शक कोणी आले असेल त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र ऐकायला मिळणार आहेत आणि एकंदरीत पूर्ण लीळा चरित्र तुम्हाला अनुक्रमे ऐकायला मिळणार आहे। कालचं सत्र कोणी पाहिलं नसेल, कोणी नवीन दर्शक आज जोडल्या गेले असतील आणि कालचं जर कोणी सत्र पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी मी कालच्या चरित्राची लिंक वर आय बटनमध्ये दिलेली आहे, आय बटनला क्लिक करा आणि कालचंही चरित्र पहा ज्यामध्ये स्वामींनी महादेशाला श्रमनिवृत्ती करण्यासाठी अनुज्ञा दिली आणि स्वामींनी मनभुली क्रीडा कशी केली, मनभुली क्रीडा कशी असते नेमकी हे तुम्हाला समजणार आहे। वर आय बटनला क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा। आजचं सत्र आहे लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 470, ह्या लीळेवर आधारित आजचं सत्र आहे। 470 आणि 471 अशा दोन लीळा आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। महादायसे विवादे तिकव नायका जैत। महादायसाने विवाद केला, महादायसा सोबत विवाद झाला तिकव नायकाचा, हाच तो महाभागी माणूस तिकव नायक, जो भक्तिभाव तर खूप दाखवायचा स्वामीच्या ठिकाणी आणि करायच्या वेळेला बरोबर तो जे घाण करू नये तेच घाण करायचा बरोबर।
तर हाच तो व्यक्ती आहे, बघा त्याने पुढे कसं कसं काय काय केलं आणि काय नाही। तिकव नायकाचा घरी श्राद्ध, तिकव नायकाच्या घरी श्राद्ध होत। गोसाविया ते उपहारा लागे विनविले, त्याने स्वामींना उपहारासाठी विनंती केली। गोसावियासी उदयाचा पूजावसर झाला, स्वामींना सकाळचा पूजावसर झालेला होता। गोसावी विहरणोनी बीजे केले, स्वामी विहरणावरून परत आले। दोपहाराचा पूजावसर झाला, धूपारती मंगळारती झाली। स्वामींचा सकाळचा पूजावसर झाला, आदल्या दिवशी काय केलं तिकोण नायकाने विनंती केली स्वामींना, कशाची उपहाराची, म्हणजे आरोग्याची विनंती केली की उद्या आम्ही तुम्हाला जेवायला उपहार आणणार। दंडवत कोणाचा होता? तिकोण नायकाचा होता। दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला, सकाळचा पूजावसर झाला, स्वामी विहरणाला गेले, विहरणावरून परत आले। दुपारचा पूजावसर झाला, दुपारती झाली, मंगळारती झाली, आणि तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे स्वामींचा दुपारचा पूजावसर झाला म्हणजे लगेच स्वामी जेवण करायचे, आरोगण करायचे। तर आज दंडवत होता तिकोण नायकाचा, परंतु तिकोण नायकाचा काही उपहार आला नाही, दुपारचा पूजावसरही होऊन गेला। स्वामी बसलेले आहेत, वाट बघत आहेत ताट येईल म्हणून, उपहार येईल म्हणून, कारण दंडवत त्यांचा होता आणि त्यामुळे बाईसांनीही काही स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता। आरोगणेसी उशिरू झाला, आरोगणीला उशीर झाला स्वामींच्या। आजही ताट कैसे नाही, आणि तरी पण ताट येत नव्हतं स्वामींचं उपहाराचं। म्हणोनी महादायसे आली, हे काय तिकव नायको, गोसाव्यासी आरोगणेसी उशिरू झाला। महादायसा पाहायला येतात तिकव नायकाच्या घरी की नेमकं उशीर का होत आहे उपहाराला, म्हणून महादायसे आली। कुठे आली महादायसा? तर तिकव नायकाच्या घरी आली। आणि काय म्हणते तिकव नायकाला महादायसा? हे काही तिकव नायको, गोसाव्यासी आरोगणेसी उशिरू झाला। हे काय तिकव नायक? तिकडे स्वामी वाट बघत आहेत, स्वामींच्या आरोगणीला उशीर झालेला आहे। आजही कैसे ताट ने आना, अजूनही कसं तुम्ही ताट आणलेलं नाही। तिकव नायके म्हणितले, काय म्हणतात तिकव नायक? ब्राह्मणासी संकल्पू देव, मग गोसाव्या लागी ताट नेव। घरी श्राद्ध होतं, घरी ब्राह्मण लोक आलेले होते, आणि म्हणून हा तिकव नायक काय म्हणतो की आदोगर ब्राह्मणांना संकल्प देणार आणि नंतर मग स्वामींना इथून ताट जाणार। महादायसी म्हणितले, आधी तुझे ब्राह्मण जेविती, मग गोसाव्यासी ताट नेसी। महादायसा म्हणतात, आधी तू तुझ्या ब्राह्मणांना संकल्प सोडणार, तुझ्या ब्राह्मणांना जेवू घालणार आणि मग स्वामींना ताट नेणार का? महादायसे भीतरी गेली, महादायसा गेल्या भीतर जिथे स्वयंपाक चालू होता, स्वयंपाक घरामध्ये गेल्या महादायसा। आता बघा भक्त कसा असतो, श्रद्धा जिथे जास्त असते तिथं कसं वर्तन असते बघा तुम्ही। महादायसा ह्या स्वतः ब्राह्मण होत्या, महादायसांना माहिती नव्हतं की स्वामी कोण ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत, काहीही महादायसांना माहिती नव्हतं। श्रद्धा एवढी अढळ होती की हे ईश्वर अवतार आहेत, काय घेणं देणं जाती पातीच। आणि म्हणून महादायसा काय म्हणतात की आधी तुझे ब्राह्मण जेवतील का? म्हणजे जो भक्त असतो त्याच्या मनामध्ये जाती पातीचा विषयच येत नाहीतर महादायसाला वाटलं असतं मीही ब्राह्मण आहेत, ब्राह्मण जेवायला बसलेले आहेत, होऊ द्या ब्राह्मणाचं, देव जेवतील, एक दिवस उशीर झाला तर काय होते। हल्ली आपण बघतो जातीपातीचे फारच पगडे प्रत्येकाच्या डोक्यावर बसलेले आहेत, परंतु जो ईश्वराचा भक्त असतो त्याच्या मनामध्ये जातीपातीचं काहीच नसते। महादायसा काय म्हणतात, महादायसा जरी स्वतः ब्राह्मण असल्या तरी जातीपातीचं घेणं देणं नाही, ह्या ईश्वराच्या भक्त आहेत। काय म्हणतात, तुझ्या ब्राह्मणाला आधी जेवू घालशील आणि नंतर माझ्या स्वामींना ताट देशील का तू? आणि असं रागारागाने मग ते महादायसा सरळ स्वयंपाक घरामध्ये गेल्या आणि काय करतात जाऊन, गोसाव्या लागी ताट ओगरीले, स्वामींसाठी ताट तयार केलं तिथे स्वतः जाऊन। घेऊन आली, स्वामीच्या आरोग्यासाठी ताट घेऊन आली। गोसाव्यासी आरोगण झाली, भक्ताला स्वामींच्या जेवणाला जरी उशीर झाला तरी भक्ताला ते सहन होत नाही, इथे आपल्याला लक्षात येते। तर महादेवांनी ताट तयार केलं, स्वामींच्या ठिकाणी घेऊन गेल्या, स्वामींची आरोगणा झाली, मग ताट घेऊन आली आणि मग ते ताट परत महादेवांना घेऊन आल्या तिकव नायकाच्या घरी। तिकव नायके म्हणितले, आता इथं खरं प्रकरण चालू झालं तिकव नायकाचं। तिकव नायक काय म्हणतात, रुपये ताट भीतरी नको नेव। बघा तिकव नायकाच्या मनामध्ये किती जातीयवाद आहे, काय म्हणतात तिकव नायक,
टिकाऊ नाहीत म्हणतात, हे स्वामींनी जेवलेलं ताट आहे, भीतरी नको नेऊ म्हणजे आतमध्ये घेऊन जाऊ नको, बाहिरी ठेवी, बाहेर ठेवते ताट। महादायसी म्हणतले ते का, महादेसा म्हणतात असं का बरं, ताट आतमध्ये नेऊन ठेवते ना, हे सतसारावे असे। काय म्हणतात टिकाऊ नाहीत, हे जे ताट आहे ते सतसारावे असे, म्हणजे या ताटाला आता चुलीमध्ये टाकावं लागणार आहे, चुलीमध्ये विस्तवामध्ये त्याला जाळावं लागणार आहे। महादेसा म्हणतात सत्सारावे का, पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं, जर कोणी हीन जातीचा व्यक्ती ताटामध्ये जेवला घरातल्या, तर त्या ताटाला आगीमध्ये टाकून द्यायचे, विस्तवामध्ये टाकायचे, भाजायचे लाल होईपर्यंत, आणि मग ते शुद्ध झालं असं म्हणायचे, आणि त्याला सत्सारावे असं त्या प्रक्रियेचं नाव आहे। सत्सारावे म्हणजे काय तुमच्या आलं का लक्षात, विस्तवामध्ये ताट जाळणे, ते हीन माणूस जेवला त्या ताटामध्ये म्हणून। ना गोसावी आरोगण केली असे म्हणून, बघा काय म्हणतात ती कोण आहेत, त्या ताटामध्ये स्वामी जेवलेत आणि म्हणून ते ताट विस्तवामध्ये आम्हाला टाकावं लागणार आहे, सत्सराव लागणार आहे। मग गोसावी आरोगण केली तरी सत्सारावे का, महादेसा म्हणतात मा गोसावी आरोगण केली तरी सत्सारावे का। महादेसाच्या मनामध्ये प्रश्न पडला, अहो एवढे मोठे परमेश्वर अवतार त्या ताटामध्ये जेवले आणि ते ताट तर प्रसाद झालेला आहे। आपण बघतो मार्गामध्ये, आपण बघतो विशेषाला तांब्याची बांधणी असते, तर ते तांब का असते तिथं नमस्कारी, कारण की ते तांब्याचं ताट जर असेल, त्या ताटामध्ये देव जेवले असतील, किंवा एखादं तांब्या असेल, त्या तांब्याने पाणी पिलं असेल, तर त्या तांब्याच्या ताटाचा जो धातू आहे तो आपल्याला नमस्करणीय आहे, वंदनीय आहे, आणि म्हणून ते आपण कपाळाला लावतो, एवढी पवित्रता त्या ठिकाणी आलेली असते। आणि हा महाभागी हा टिकाऊ नायक म्हणतो की ते ताट सत्सारावे असे। तर असे संस्कार त्याच्या ठिकाणी का आले, यामागचं कारण असं होतं, ज्यावेळेस त्याच्या पूर्वजन्मी तो काही जीवन जगला असेल त्यामध्ये त्याने जातीवादता खूप केलेली आहे, त्याचं आयुष्य गेलं या जातीयवादतेमध्ये, आणि म्हणून इथे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जरी आला तर ते कुसंस्कार तसेच त्याचे चालत आलेले आहेत, आणि देवासमोरही याने जातीपातीचाच विषय काढलेला आहे। देवाचं ताट प्रसादवत झालेलं तो म्हणतो की त्याला सत्सारावं लागणार आहे। किती दुर्दैवी मनुष्य म्हणावा, किती बेकार संस्कार त्याच्या, कुसंस्कार त्याच्या ठिकाणी लागलेले आहेत। तर आपणही जे काही परमेश्वराचे भक्त असतील, वासनिक असतील, त्यामध्ये कधीही जात पात पाहिली नाही पाहिजे, कारण आता जर आपण परमेश्वराच्या भक्तांमध्ये जर जात पात पाहिली, तर उद्या परमेश्वराच्या सन्निधानी जरी गेलो आपण, तर या टिकाऊ नायकासारखं आपलं होईल बरं का। त्यामुळे आपण वासनिक आहोत तर स्वामींनी जो मार्ग दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे। आपण जर जातीपाती पाहत राहिलो आपल्याही वासनिक मंडळीमध्ये, आपल्याही उपदेशी मंडळीमध्ये, तर आपण नक्कीच उद्या आपण ज्ञानीय लोक जे असतील त्यांच्यामध्येही पण जातीपाती पाहू, आपण जे प्रेमीय भक्त असतील त्याच्यामध्येही जातीपाती पाहू, आणि अशी हे जे काही प्रसव आहेत हे प्रसवाची चाल अशी वाढत वाढत जाईल, आणि एके दिवशी आपण परमेश्वराच्या सन्निधानी गेल्यानंतर पण आपणही म्हणू की या परमेश्वर अवताराची जात काय आहे, आणि यापेक्षा मोठी शोकांतिका, यापेक्षा मोठं कोणतं दुर्दैव आपलं असणार नाही। आणि म्हणून आपण या जातीपातीच्या या बंधनाच्या थोडं वर राहून विचार केला पाहिजे, जशी परमेश्वराची दृष्टी असते। परमेश्वर जे या जीवाकडे पाहतात ते फक्त हे जीव माझे लेकरू आहे म्हणून पाहतात। हे जीव कोण्या जातीचे आहे, कोण मराठा आहे, कोण ब्राह्मण आहे, कोण क्षत्रिय आहे, कोण तेली माळी वगैरे कुणबी असं कोण आहे, परमेश्वर असं पाहत नाहीत कधीच। परमेश्वर म्हणतात हा माझा भक्त आहे, माझं लेकरू आहे, याला ईश्वर प्राप्ती करून द्यायची आहे, यानं जर माझ्या म्हटल्याप्रमाणे वागला तर। परंतु जीव असा बेकार आहे, हा टिकाऊ नायक काय म्हणत आहे, सत्सारायचा आहे त्या भांड्याला। आणि म्हणून महादायसा म्हणतात अरे स्वामी इथे जेवलेले आहेत या ताटामध्ये, आणि तरी पण तू असा म्हणतोस। महादायसाच्या मनात प्रश्न पडतो की गोसावी या ताटामध्ये जेवलेले आहेत आणि तरी पण हा माणूस म्हणतो की याला सत्सारावं लागणार आहे। ना गोसावी काही म्हणो नी ऐसे नेणी जे,
महादेसा म्हणतात की अरे याच्यात स्वामी जेवले आणि तरी पण तू का असं म्हणतोस, तर तिकव नायक असं उत्तर देतात की गोसावी काही म्हणून यायची नेणीजे, अहो तुमचे स्वामी असतील परमेश्वर अवतार, परंतु गोसावी काही म्हणून नेणीजे, कोण आहेत नेमके ते, ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत, हे असं आम्हाला काही माहिती नाही आणि म्हणून आम्हाला काहीच माहिती नाही, तर ते ताट आम्हाला आगीत जाळावं लागणार आहे आणि नंतर शुद्ध करून आम्ही घरामध्ये वापरण्यासाठी ते ताट घेऊ, असं तिकवनायक इथे उत्तर देतात. एकदम उद्धटासारखं उत्तर देतात तिकवनायक. महादायसी म्हणितले, यावर महादायसा म्हणतात कैसे गोसावी काय ऐसे म्हणोनी नेणीजे, गोसावी ईश्वरू आती आणि काय. महादायसा म्हणतात अरे तू असा विचारतोस की गोसावी काय आहेत म्हणून माहिती नाही तुला, अरे भल्या माणसा, स्वामी हे ईश्वर अवतार आहेत, अजून तुला काय पाहिजे माहिती. होय होय घ्या, गोसावी ईश्वर होती. तिकोनायक म्हणतात हो हो बरोबर आहे, गोसावी म्हणजे स्वामी ईश्वर आहेत. परी काई म्हणून नेणी जती, तरी पण पुन्हा तोच प्रश्न करतो हा उद्धटासारखा, ईश्वर आहेत परंतु जात कोणती आहे हो त्यांची, असा पुन्हा प्रश्न महादायसाला तिकवनायक करतात. ऐशी दोन्ही वेळ उरोधिली, दोनदा विरोध केला महादायसाला तिकवनायकाने. मग महादायसे ताट ठेवून आली, महादायसा ताट ठेवतात तिथे आणि निघून येतात. उदियाची ते गोसावियाच्या दर्शनासी आले, आदल्या दिवशी एवढी भांडण केली तिकवनायकाने महादायसा सोबत, घरात अक्षरशः स्वामींनी जेवलेलं ताट नेऊ दिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले की स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले. भावे दंडवत घातले, खूप आदर भावाने स्वामींना त्या तिकवनायकाने दंडवत घातले. श्रीचरणासी लागले, स्वामींच्या पायाही पडले. महादायसी हळूची म्हणितले, महादायसा हळूच म्हणतात घेया तुझ्या भावाचे काही घेओ. वारे वा, काय तुझ्या भावाचं काय घेणार आम्ही, काल एवढा भांडलास. हे काय म्हणतात महादायसा, एकदम हळूहळू बोलत आहेत बरं का मनातल्या मनात, तर ते हळूहळू काय बुटबुट करतात की वारे वा तुझा भाव, काल तर भांडला, स्वामींनी ज्या ताटामध्ये जेवण केलं ते ताट तू घरामध्ये नेऊ दिलं नाही आणि आज एवढा आदरभावाने दंडवत घालत आहेस, वा 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 वा, काय नाटक रे तुझे, घेई तुझे या भावाचे काही घेऊ. वारे वा, काय तुझ्या भावाचं म्हणावं आता. मग तिकवनायके गोसाविया पुढे अवघेची सांगितले, तिकवनायकाने स्पष्टपणे सर्व काही कालचा वृत्तांत सांगितला. बघा तिकवनायक स्पष्ट वक्ते आहेत असं आपल्याला इथे लक्षात येते, काही का असे ना, परंतु तिकवनायकाचा जो गुण आहे स्पष्ट वक्तेपणाचा, हा आपण घेतला पाहिजे. परंतु एवढं लक्षात ठेवा, स्पष्ट वक्तेपणाचा गुण घ्यायचा आणि कोणाचेही अंतःकरण दुखवायचे असं करू नका बरं का. तर हा स्पष्टपणे सांगतो की काल महादायसा आली होती ताट आतमध्ये ठेवत होती, मी तिला म्हटलं ताटमध्ये ठेवू नको, स्वामी कोण आहेत हे काय आपल्याला माहिती नाही, कोण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र काय आहेत नेमकं स्वामी माहिती नाही, त्यामुळे ताट हे आपल्याला सत्सरावं लागणार आहे, चुलीमध्ये भाजावं लागणार आहे. आणि यावर काय म्हणतात स्वामी, यावरी सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात बाई नायकू म्हणत असती ते तैसेची. बघा जो व्यक्ती मोठा असतो तो वादविवाद करत बसत नाही. आता तुम्ही एखाद्या माणसाला जर जात विचारली तर तो माणूस रागावेल, एखाद्या वेळेस जातीपातीचं काही विचारणा केली कोणाला तर एखाद्याला राग येत असतो बरं का. तसं मी तुम्हाला विचारा असं म्हणत नाही, एक उदाहरण म्हणून सांगतो. तर स्वामी काय म्हणतात सरळ, बाई नायक म्हणत असती ते तैसेची. बघा स्वामींनी कशी नमती घेतली, काही स्वामींनी काही विरोध केला नाही, स्वामींना माहित आहे हा जीव कुसंस्कारी आहे, याला बोलून काय फायदा, पालथ्या घागरीवर काय पाणी साचणार नाही. जर खरंच या तिकवनायकाला काही समजून घेण्याचा मनामध्ये काही मनस्थिती असती यांची, तर कालच महादेवाचं म्हटल्यानंतर समजून घेतलं असतं यांनी, परंतु यांची मनस्थिती नाही समजून घेण्याची, स्वामींनी पण हे हेरलं बरं का. आणि म्हणून स्वामी काय म्हणतात, बाई तिकवनायक म्हणत आहेत ना ते तसंच आहे, बरोबर आहे त्यांचं, हे ब्राह्मण की क्षत्रिय की वैश्य की शूद्र हे काही ऐसे कहुनी जाणे, यांना काय माहिती आहे का आम्ही ब्राह्मण आहोत की क्षत्रिय आहोत की वैश्य आहोत की शूद्र आहोत, यांना काय माहिती. म्हणजे आपल्याला या चरित्रातून लक्षात येते
की किती हा पगडा त्या काळामध्ये जास्त होता जातीपातीचा, आणि त्या काळामध्ये स्वामींनी एवढं मोठं कार्य उभं केलेलं आहे जातीपातीचं निर्मूलन करण्यासाठी, स्पृश्यता अस्पृश्यता याचं निर्मूलन करण्यासाठी एवढं मोठं कार्य स्वामींनी त्या काळात केलेलं आहे. आणि स्वामींनाही किती त्रास सहन करावा लागला बघा, या तिकोण नायकाने जो तिकोण नायक पाया पडायला याचा याने स्वामींची जात काढली. परंतु स्वामी स्वामीच आहेत, परमेश्वर अवतार आहेत, आणि अशा या छोट्या मोठ्या लोकांचं म्हणण्यावर स्वामी लक्ष देत नाहीत. आणि म्हणून स्वामी सरळ म्हणतात, हो बाई बरोबर आहे, त्यांचंच बरोबर आहे, कुठं येण्याच्या नदी लागायचं. तर हे स्वामींचं जे आचरणातून आपल्याला दिसते हे आपणही काहीतरी शिकलो पाहिजे. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये परमोच्च शिखर गाठायचं आहे, आपल्यालाही जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर असे लोक खूप काही बोलतील तुम्हाला वाईट वाईट, परंतु त्यांचं लक्षात घ्यायचं नाही. इथे परमेश्वर अवतार असून काही लक्षात घेत नाहीत या येड्यांचं, जे जातीपातीमध्ये लिप्त आहेत आणि स्वामींची जातपात काढतात, अशांचं देवही कानावर घेत नाहीत. कुत्ते भोगते हत्ती चलते म्हणतात त्याप्रमाणे. लोक ओरडू द्या, तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर हे चरित्र फार महत्वाचं आहे बरं का, लक्षात असू द्या. स्वामी असून सर्व स्वामींनी ऐकून घेतलं, काही विरोध केला नाही. स्वामींचं ध्येय होतं जीवाचा उद्धार करण्याचं, यांच्याशी कुठे विरोध करत बसतात. ध्येय मोठं आहे, छोट्या मोठ्या लोकांचा विरोध पाहायचा आणि त्यांच्यासोबत भांडण बसायचं कशाला. आपण त्या छोट्या मोठ्या लोकांसोबत हुज्जत घालून आपणही त्याच्यासारखंच होऊन जायचं. अशा लोकांसोबत हुज्जत घालणं म्हणजे आपणही त्याच लेवलला खालच्या पातळीला जात असतो. जे मोठे असतात ते मोठेच विचार करत असतात आणि मोठ्या पदाला प्राप्त करून घेतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला स्वामींसारखं अनुकरण करावं लागणार आहे. आणि जर स्वामींसारखं अनुकरण आपण करू शकलो नाही तर मग आपण जे यश प्राप्त करायला पाहिजे, जे यश संपादन करायला पाहिजे, ते यश आपण संपादू शकणार नाही. जीवन आपलं आहेच 50-60 वर्षाचं. कशामुळे 50-60 म्हणतोय मी, आताच्या 30-तल्या पोरांना शुगर बीपी होत आहे आणि म्हणून 50-60 वर्ष आपण जर जगलो तर खूप जगलो असं समजून घ्या. तरी एवढंच आयुष्य आहे आपलं, तर यामध्ये कशाला वादविवाद घालत बसायचं कोणासोबत, कशाला भांडण तंटे करत बसायची. स्वामींनी बघा, स्वामींचं तर 1000 वर्षाचं आयुष्य होतं, तरी पण स्वामी म्हणतात वादविवाद नाही करायचा. या तिकोण नायकाला ऐकायची मनस्थिती नाही. महादेशांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, काल ऐकले नाही, मग आता स्वामींच्याच बोलण्याने काही ऐकणार आहेत का. आणि म्हणून स्वामींनी इथे वादविवाद केला नाही. हे खूप घेण्यासारखी गोष्ट आहे, फार मोठा संदेश स्वामींनी स्वतःच्या आचरणामधून इथे दिलेला आहे बरं का, लक्षात असू द्या. आणि तुम्हाला खरंच तुम्ही ते अंमलात आणणार आहात का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला जर खरंच ध्येय गाठायचे असते तुमचे, तर स्वामी वागतात त्याप्रमाणे वागावं लागणार आहे. तुम्ही जर असेच कोणासोबत भांडत बसाल तर तुमचं ध्येय बाजूला राहून जाईल, भांडण तंटेच तुमच्या मागे लागतील. की काही ऐसे कोणी जाणे, आम्ही कोण आहोत असं कोणी जाणत नाही. ऐसे सर्वज्ञ म्हणितले असे स्वामी म्हणतात. आणि तिकव नायका जैत्य आले, तिकव नायकांना वाटलं वारे वा मी जिंकलो बघा बरं, काल मी जरी या महादेशाला विरोध केला, स्वामींचं भांड घरात नेऊ दिलं नाही, खरं पाहायला गेलं तर याला लाज वाटायला पाहिजे होती यांना. तिकव नायकाला थोडीशी शर्मंदगी लाज वाटायला पाहिजे होती थोडीशी, की आपण एवढ्या मोठ्या परमेश्वर अवताराचा भांड्याचा अपमान केला. एक प्रकारचा प्रसाद समजून घ्या ना तुम्ही. आपण स्वामी जिथे बसले त्या दगड गोट्याला गोट्यावर नमस्करणीय वंदनीय म्हणून आपण नमस्करतो. स्वामींचं ताट असेल, त्याचा जर आपल्याला धातू मिळाला कुठे एखाद्या मार्गामध्ये, तर आपण आपलं सौभाग्य समजतो की आपल्याला ते प्रसाद नमस्करायला मिळालेला आहे. आणि हा तिकोण एक म्हणतो की वारे वा माझं जैत्य झालेलं आहे, मी विजयी झालेलो आहे, महादेशाच्या वादविवादामध्ये मी जिंकलेलो आहे. तर जिथे लाज वाटायला पाहिजे तिथे हा अभिमान बाळगत आहे की मी वा जिंकलो, मी गर्व मठारा त्याच्या ठिकाणी येत आहे. स्वामींनी स्वतःच्या भक्ताचा जो स्वतःच्या भक्ताची जी बाजू होती ती पडू दिली. महादेशाची बाजू खरी होती तरीही स्वामींनी त्या तिकोणायकाला जैत्य करून दिलं, आपल्या भक्ताची बाजू पडू दिली स्वामींनी. तर अशा या आता या काय शब्द काय वापरा, जास्त काही अवघड शब्द वापरू नये, तुम्हाला काय शब्द आठवत असतील ते आठवा. या तिकव नायकासारख्या या माणसाला यंगरट माणसाच्या नादी लागण्यापेक्षा स्वामी म्हणतात जाऊ द्या, आपला भक्त समजूतदार आहे ना, आपला भक्त आपली मानतो ना, आपल्या भक्ताची बाजू जरी पडली तरी आपला भक्त आपल्याला समजतो, आणि त्यामुळे जाऊ द्या. अज्ञानाच्या प्रसादे हा जणू सुखिया होणी असे, जाऊ द्या. हा तिकव नायक हो द्या सुखिया, श्री सुखिया होऊ द्या. अज्ञानाच्या प्रसादेच हा सुखी होत आहे. जर ज्ञान असतं तर आडवा पडला असता, देवाला क्षमा मागितली असती की हे देवा माझ्याकडून चूक घडली, काही प्रायश्चित केलं असतं, परंतु हा तिकोण खुश झाला. म्हणजे मूर्खतेची परिसीमा म्हणावी लागेल,
याला असं नाही वाटलं की आपण देवाचा अपमान केला, आता आपल्याला कुठेच थारा मिळणार नाही या ब्रह्मांडामध्ये, एवढा देवाचा अपमान केलेला आहे मी, आता आपण देवाला आडवं पडावं, शेना मातीने अंगाला शेण माती चिखल लावावी, चिखल लावावा आणि देवापुढे प्रायश्चित घ्यावं असं नाही वाटलं याला, याला मोठेपणा वाटला। आता काय म्हणावं बरं या जीवाला, किती कुसंस्कार आहेत या जीवाचे। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की असा प्रकार आपल्या हातून, आपण जर देवाच्या सन्निधानी गेलो तर असा प्रकार आपल्या हातून नको घडायला असं जर वाटत असेल, तर एवढं लक्षात असू द्या मी सुरुवातीला जे सांगितलं की आपल्या मनामध्ये कधीही आपण कुठ्या कोण्या मंदिरात गेलो, कोण्या आश्रमात गेलो, कुठे वासनिक मंडळी भेटली आपल्याला, कुठे उपदेशी नामधारक भेटले, तर तिथे आपल्या मनामध्ये यत किंचितही जाती पाती विषयी काही विचार आले नाही पाहिजे। आणि असे जर विचार आले, आपण जर त्या विचारानुसार वागायला लागलो, तर परमेश्वर आपल्यावर रागवतील, असेच कुसंस्कार आपल्यामध्ये रुजू होतील, आपले आपल्याला संस्कार लागण्याऐवजी आपल्याला कुसंस्कार लागतील, आणि असेच कुसंस्कार वाढत वाढत आज तुम्ही नामधारकांमध्ये जात पात पाहत आहात, उद्या तुम्ही संन्याशांमध्ये अनुसरलेल्या पुरुषांमध्ये जात पात पाहणार, उद्या तुम्ही दानियाच्या ठिकाणी पण जात पात पाहणार की अरे हा तर आपल्या जातीचा आहे, चला करा भरपूर दान धर्म, अरे हा तर आपल्या जातीचा आहे, अरे हा आपल्या भागातला आहे, अरे हा आपला आहे, तिथे करा भरपूर दान धर्म, आणि हा अनोळखी आहे, कुठला आहे, कोण आहे, काही माहिती नाही, ज्या सोडून असं जर केलं तर अशा या ज्ञानियावरून तुम्ही भक्ताच्या ठिकाणी पण असाच विचार करणार की हा भक्त कोण्या जातीचा पातीचा आहे। आणि असंही तुमची ही जी प्रसवाची वेल आहे, कुसंस्काराची वेल वाढत 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 जाणार, आणि एके दिवशी साक्षात तुम्ही परमेश्वराच्या ठिकाणी जरी गेलात तर या टिकवनायकाच्या सारखी परिस्थिती होईल आपली, आणि तिथेही आपण जाती पाती पाहू। मग हे किती आपल्यासाठी धोकादायक आहे, आणि म्हणून मी सांगू इच्छितो हे असे दोष, असे कुसंस्कार इथेच थांबवून टाका, म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानी तुम्हाला लाभच लाभ होईल, महालाभ होईल, परमेश्वराच्या दर्शनाचा, परमेश्वराच्या भजनाचा जो काही महालाभ, जे काही गोमट तुम्हाला प्राप्त व्हायचं आहे ते पूर्ण गोमट तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्याकडून कोणाचंच अंतकरण दुखवल्या जाणार नाही, येथो चित क्रिया प्रसन्नतेने परमेश्वरही तुमच्या क्रियेचा स्वीकार करतील। आता तुम्हाला असं वाटेल परमेश्वराच्या सन्निधानी आम्ही कधी जाणार, बरं तुम्ही जाणार एवढं नक्की, याही अगोदर तुम्ही परमेश्वराच्या सन्निधानामध्ये गेलेले आहात, परंतु असेच काहीतरी कुसंस्कार तुमच्या ठिकाणी होते, आणि म्हणून आपण त्या परमेश्वराच्या सन्निधानी गेल्यावर परमेश्वराचं अंतकरण दुखवलं, आणि मग आपण असन्निधानी असं खितपत पडलेलो आहोत, आपण सर्व खंतीचे आहोत। एवढे दयाळू मयाळू कनवाळू जीवधरण वेसनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रेम हा आनंददाता प्रेमदाता परमेश्वर अवतार आपल्याला जर सोडून गेला, तर तुम्ही विचार करा किती खंतीचे असणार आहोत आपण। आणि म्हणून आपण खंतीचे आहोतच, आणि अजूनही जर आपण असे वागलो काही टिकवनायकासारखे तर परमेश्वर आपलं मुख कधीही पाहणार नाहीत, आणि जर चांगलं वागलो आपण तर नक्कीच आपल्याला परमेश्वर सन्निधान देणार आहेत, बरं का? असं नका समजू आपल्याला परमेश्वर कधीच भेटणार नाहीत, परमेश्वर भेटणार आहेत आपल्याला, तुम्ही फक्त योग्य देवधर्म करा, निर्हेतुक क्रिया करण्याची शिका तुम्ही, तुम्हाला नक्कीच परमेश्वर भेटतील, याची शाश्वती आहे, कारण स्वामींनीच हे सांगितलेलं आहे। तर हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल। दुसरे एक चरित्र तुम्हाला मी म्हटलो होतो की महादैसाचा, भटोबासांचा आणि तिकोनायकाचा वादविवाद होतो, तेही चरित्र आपण पाहणार आहोत, परंतु वेळ झालेला आहे आपला, ते चरित्र सांगायला गेलो तर पुन्हा वेळ लागणार आहे आपल्याला जास्तीचा, तर पुढचं चरित्र आपण उद्या नक्की पाहणार आहोत की भटोबासांचा आणि स्वामींचा भटोबासांचा आणि तिकोनायकाचा वादविवाद काय झाला, हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। आणि उद्याचं सत्र तुम्हाला जर मिस करायचं नसेल, उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी उद्या व्हिडिओ अपलोड केला की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये माझा व्हिडिओ येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल, ज्यामध्ये तुम्हाला हे चरित्र ऐकायला मिळणार आहे, भटोबासांचा आणि तिकोनायकाचा वादविवाद काय झाला नेमका। हे चरित्र आजचं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण यामध्ये खूप सारं घेण्यासारखं आहे आणि एकही वासनिक सुटता कामा नये या चरित्रापासून, प्रत्येक वासनिकापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, हे काम मी तुमच्यावर सोपवत आहे। आणि त्यामुळे जास्तीत जास्त फेसबुक ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील आपल्या वासनिकांची, तिथे हा व्हिडिओ शेअर करा, आणि फेसबुक
ग्रुपवर तर शेअर कराच, परंतु व्हॉट्सअप ग्रुप जे असतील त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्या वासनिक मंडळीलाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि कसं वागावं हे त्यांनाही कळेल। तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह, ज्यामध्ये भट्ट आणि तिकोनायकाचा काय वाद झाला हे तुम्हाला समजणार आहे। तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह, तोपर्यंत दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण।